यशोधरा नगर पुलिस थाने के अंतर्गत इंदिरा माता नगर में एक अपराधी की निर्मम हत्या कर दी गई। यह वारदात गुरुवार की रात करीब 11 बजे हुई है। मृतक 28 वर्षीय साबिर उर्फ चाकू है। साबिर आपराधिक प्रवृत्ति का था। साबिर के खिलाफ मामले भी दर्ज थे। पुलिस से प्राप्त जानकारी के अनुसार रात 9:45 बजे साबिर का अपने भाई से विवाद हो रहा था। इसी दौरान पीछे से आए आरोपी सियासत अली ने साबिर के सिर पर बल्ले से जोरदार प्रहार कर दिया। इससे वह गंभीर रूप से जख्मी हो गया। साबिर को अस्पताल पहुंचाने पर उसे मृत घोषित कर दिया गया। इस घटना का पता चलते ही यशोधरा नगर पुलिस मौके पर पहुंच गई। पूछताछ करने पर उन्हें हमलावर का नाम पता चल गया। देर रात पुलिस ने हमलावर को गिरफ्तार कर लिया। कल 8:30 के दरमियान इंदिरा नगर संतुलित बौद्ध विहार इथे साबिर रज्जाक शेख हा गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे आणि त्याचा भाऊ जाबीर शेख हे दोघंजण आपसामध्ये झगडत होते आणि यांना सोडवण्यासाठी त्याचे दोन मोठे भाऊ आणि एक छोटा भाऊ हे आलेले होते। त्याच्यामध्ये त्यांचा आपसामध्ये झगडा झालेला होता आणि त्या झगड्याच्या कारणावरून त्यांनी साबिरने आणि त्याच्या जाबीरने जे आजूबाजूला जे ॲटो ठेवलेला होता तो फोडला आणि तो ॲटो जो आरोपी आहे रियास अली याच्या भावाचा होता। त्याला वाटलं का यांनी माझ्या भावाचा ॲटो फोडला या कारणावरून त्यांनी लाकडी दांड्याने साबिरला डोक्यावर मारलं आणि एक मार त्याला त्याच्या छोट्या भावाला जाबीरला पण लागलेला आहे। जाबीर हा किरकोळ जखमी झालेला। साबीर हा ज्याला मे हॉस्पिटलला नेण्यात आलं तिथून मेडिकलला नेण्यात आलं आणि मेडिकलमध्ये त्याच्या उपचारादरम्यानमध्ये त्याला मृत्यू झालेला आहे। गुन्हा रजिस्टर करण्यात आलेला आहे। सध्या आरोपी एकच आहे आणि पुढील तपास आरोपीकडून योग्य इंटरव्ह्यू करून करण्यात येईल। नेमके कारण काय होते किंवा कुणी दुसरे आरोपी आहे का याच्यामध्ये घटनेची काय आहे ते अधिक माहिती घेण्यात यातील आरोपी नाही परंतु मृतक जो आहे तो रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्यावर बरेच गुन्हे दाखल। दोनों भाइयों में हुए झगड़े में सियाकत अली ने शिरकत की और सबक सिखाने के चक्कर में इतनी बड़ी घटना हो गई। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।